स्पीची कथा आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे मी तिरंगा बोलतोय. मी आपल्या देशाचा झेंडा तुमचा तिरंगा बोलतोय. मी बोलतोय म्हणून आपल्याला घाबरवतोय असे नाही. आज तुम्ही मला विकत घेतले असेल ना, पण काही लोक घरावर लावण्यासाठी किंवा शर्टावर लावण्यासाठी विकत घेता व माझा मान व सन्मान ठेवण्याची काळजी घ्या. आज व केवळ आज अगदी जवळ ठेवता व नंतर ना कुठेतरी कचऱ्यात असे मात्र करू नका. एक कायम लक्षात ठेवा, मी आकाशात गर्वाने तळपतो. सीमेवर रोज कित्येक जण आपल्या रक्ताने मला सलाम देतात. त्याच्यामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्याच्या त्यागाला व परिश्रमांना विसरू नका. काहींचा दिसले तर काहींचा हिरवा हा भेद करताना हे विसरू नका की माझा तिसरा रंग शांततेचा आहे. ही सर्वांची एकता व बंधुता विसरू नका. माझा फोटो स्टेटसला लावण्यापेक्षा मनात रुजवा. आपण छत्रपती शिवाजी महाराज व भगतसिंग यांचे वंशज आहोत व माझ्यावर एकही डाग लावू देऊ नका.